1971 रोजी एक सुंदर कविता लिहिली होती. त्या कवितेचं नाव आहे दयानंद नुसते नाव नाही. सिंधू सागरानं आपलं काळीज दिलं आहे या माणसाला. सिंधू सागरानं आपलं काळीज दिलं आहे या माणसाला. खवळेल उसळेल पण सीमा सुटणार नाही. सह्याचलानं आपणासारखेच कणखर शरीर दिलं आहे याला. वारा कारा ऊन पाऊस सारा सह्य आहे या पिळदार अंगलटीला. माडाच्या झाडानं उंची दिली आहे याच्या मनाला. मेघांना मस्तक टिकावं. नारळाच्या फळांसारखाच भगवा भक्कमपणा आहे याच्या व्यक्तिमत्वावर. या तत्वनिष्ठ एकेकोरपणा आड एक अमृत कुंभ आहे तुडुंब भरून ओसंडणारा. दानाला उदार असलेला गुमंतकीय मराठा शब्दांचा व्यय सांभाळूनच करतो. बोलायचं ते बोलताना अडतो थोडासाच. कमी बोलणारा हा माणूस चालून आला आहे बहुत वर्षानुवर्ष. पारतंत्र्या पिचणाऱ्या मराठी मनांना यानं उडवून दिला आहे. मोकळ्या बाळा शांती कपोतात तळहातानं हळुवार क्रोडवाड. संपत्तीची येरझार सदैव असते याच्या घराच्या पायरीशी. ती अनंत हाताने देते याला. हा दोन हाताने देतो हजारोंना. म्हणूनच चंचला महानसा होऊन विसावते याच्या देवघरात. एका हाती पेटता पोत एका हाती स्नेहपात्र अशा अवतारात सचलील स्नेहात भिजलेला हा अंबादास जागृत असतो सतत जगन्मातेच्या लेकरांना. दयानंद नुसतं नाव नाही. दयानंद नुसतं नाव नाही तो स्वभाव आहे याचा. हा सहज विसावेल त्या आसनालाच शासन समजतो अवघा गोमंतक. हा चालेल तो मार्ग नेतृत्वाचाच असतो. मराठीच्या मंदिरातला एक भाविक म्हणूनच उदोकार गातो मी याचा. याच्या सद्गुणांचा अभिष्ट चिंततो एकसष्टीचं निमित्त साधून. दीर्घायुष्य मस्तो शांतिरस्तो पुष्टिरस्तो तुष्टिरस्तो.